नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. मुर्जेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बस स्टँड परिसरातून गांजावर कारवाई केली आहे. 6 किलो 80 ग्राम गांजा आणि रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्री आणि पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख यांना ही माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये रिक्षामधील प्लॅस्टिक पोत्यातील पिशवीत 1,70,000 रुपये किमतीचा 6 किलो 800 ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच पद्धतीने गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. संशयितासह 3,20,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक बसवराज केली, उपविभागीय अधिकारी प्रनील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, ASI धनंजय चव्हाण, पोलीस हवालदार सचिन कुंभार, प्रवीण हुक्केरी, दुष्यंत ढेंबरे, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, महेश ग्रो यांनी ही कारवाई केली आहे. अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करीत आहेत. आज दुपारी 3:15 एक आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एसटी स्टँडच्या मागील बाजूस एक इसम रिक्षातून गांजा घेऊन येणार आहे आणि तो स्वतःच्या फायद्यासाठी किंवा विक्रीसाठी घेऊन येण्याची शक्यता आहे. आमच्याकडील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख यांना ही माहिती मिळाली. त्या माहितीच्या माध्यमातून त्यांनी जे आम्हाला ती माहिती शेअर केली. शेअर केल्यानंतर माझ्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांना आम्ही सदरची माहिती सांगून आम्ही गुन्हे प्रकटीकरण पथकासह तिथं रवाना झालो आणि त्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिथं वेळेवर रिक्षा आली. रिक्षा आल्यानंतर रिक्षाच्या ड्रायव्हरला थांबवून त्याची झडती घेतली असता त्या रिक्षामध्ये 6 किलो 800 ग्रॅम इतका गांजा मिळून आला. त्याचवेळी तिथं 2 पंचांच्या समक्ष सदरच्या गांजा ताब्यात घेण्यात आला आणि त्या आरोपीला त्याचं नाव विचारलं असता आरोपीनं त्याचं नाव वैभव राजू कलशेट्टी राहणार मंगळवारपेठ मिरज असं सांगितलं. त्याला रिक्षासह ताब्यात घेऊन आपण रिक्षा व मुद्देमालासह ताब्यात घेऊन आलेलो आहे पोलीस स्टेशनला आणि त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली व पोलीस उपाधीक्षक मिरज श्री प्रनील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खाडे हे करीत आहेत.